हॅलो, हाय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. सगळ्यात अगोदर सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मी जे गणपतीच्या सजावटीसाठी दोन मोर बनवलेत, तर ते अतिशय सोप्या पद्धतीनं आणि साध्या क्राफ्ट पेपरचा उपयोग करून आणि माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्या काही गोष्टींचा उपयोग करून मी ते बनवलेत. तर तेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि त्यासोबतच माझा यावर्षीचा इको फ्रेंडली म्हणजेच काळ्या मातीपासून चिखलाचा गणपती बाप्पा जो बनवला आहे तो देखील मी या व्हिडिओच्या शेवटी त्याची व्हिडिओची क्लिप टाकली, तर तो देखील नक्की पहा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आमचा गणपती आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्याबरोबरच मोर बनवलेले तुम्हाला आवडले असतील तर ते देखील कळवा. तर या ठिकाणी मी मोर बनवण्यासाठी साधा माझ्याकडं जे थर्मोकॉल अवेलेबल होतं ते घेतलंय आणि खपट आपलं जे बॉक्सचे खपट वगैरे आपल्याकडे असतात अवेलेबल रद्दीमध्ये, तर ते मी घेतलेत आणि त्यावर साधं मोराचं चित्र काढून घेतले. तर आता तुम्ही स्टेप बाय स्टेप पहा की मी ते कसं केले आणि ते फॉलो करून तुम्ही देखील अगदी सोप्या पद्धतीने मी हे मोर बनवले तर कुणीही बनवू शकेल मला वाटतं. तर अशा प्रकारे मोराचं साधं चित्र काढून मी दोन असे खपट्याचे मोराचा आकार काढून घेतला आहे आणि त्यावर साधा क्राफ्ट पेपर आणि काही ग्लिटर पेपर म्हणजेच चमकीचा क्राफ्ट पेपर जो मिळतो कुठल्याही स्टेशनरीमध्ये तर तो यूज केला आहे आणि चिकटवण्यासाठी त्याला फेविकॉल वापरला आहे. एवढंच काय ते आपण इथं साहित्य वापरले आणि त्यापासून दोन सुंदर छान मोर तयार केले. तर हा आपला एंड रिझल्ट आहे. काही क्लिप्स माझ्याकडून मिस झाल्यात कॅमेरामध्ये मध्ये बंद पडल्यामुळं, पण तरीही मला वाटतं सगळ्यांना बेसिक आयडिया आली असेल तुम्हाला आणि तुम्ही देखील हे बनवू शकतात. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. दरवर्षी मी चिखलाचा काळ्या मातीपासून इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवत असते आणि यावर्षी मागच्या 2 वर्षाचे व्लॉग देखील टाकलेले आहेत, पण यावर्षी चुकून माझ्याकडून यावर्षी देखील त्याचा व्लॉग बनवला होता, व्हिडिओ बनवले होते, पण माझ्याकडून ते डिलीट झाले आणि त्यामुळं जे अवेलेबल क्लिप होते ते मी फक्त इथं याच व्हिडिओला अटॅच करून देत आहे. जर आवडला असेल आमचा गणपती बाप्पा तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, लाईक करा. धन्यवाद.